ॲम्बिशन आहे की आज आपण काय करणार आहोत, जो सेट नंबर 13 आहे तो आज आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. यामध्ये कोणकोणते वोकॅबलरी येत असतील ते सगळे आज आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग वेळ न घालवता फर्स्ट कोणता आहे ते आपण बघूया. आहे फर्स्ट आहे एस्केप. एस्केप म्हणजे काय? पलायन करणे किंवा सुटका करणे. पोलिसांनी चोरमध्ये कसं चोर कसा होतो, एस्केप होतो पोलिसांच्या हातामधून, तो काय झाला मग काय झालं एस्केप वाला म्हणजे तो त्याची सुटका झाली म्हणजे तो पलायन झाला. एव्हिडेन्स म्हणजे काय? प्रमाण किंवा पुरावा. आपण बघा एखाद्या न्यायालयामध्ये गेलो तर तिथं काय लागतं, त्यांना एव्हिडेन्स लागतात म्हणजे काय? पुरावा लागतात. जर तुमचा पुरावा असेल तर तुमचे सगळे काम होतील, नाही तर होत नाही. एक्साइटमेंट म्हणजे काय? खळबळ किंवा शोभ किंवा सनसनाटी. आपण बघा काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये उत्साह आनंदाची गोष्ट घडणार असेल तर आपण काय असतो, एक्साइटेड असतो म्हणजे उत्साही असतो, एकदम आपल्या मनामध्ये एक्साइटमेंट असते. आज काय होईल, उद्या काय होईल, मला इतक्या दिवस वेट करावं लागेल का, म्हणजे काय तुम्ही उत्साही होण्यासाठी तुमच्या मनामध्ये खळमळ चालू आहे, शोक चालू आहे, सनसनाटी झालेलं आहे, त्याला एक्साइटमेंट असं म्हणतो. एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्व, जीवन. आपलं जीवन आहे, आपण जगत आहो, आपलं काय आहे, एक्झिस्टन्स आहे म्हणजे आपलं जीवन जगणे चालू आहे. एक्सप्लेनेशन म्हणजे काय? स्पष्टीकरण किंवा विवरण देणे, त्याला एक्सप्लेनेशन देणे म्हणतो. आपण बघा टीचरांनी आपल्याला क्लासमध्ये उभं केलं तर आपण काय करतो, त्यांना एक्सप्लेन करतो. काही जे काही सरांनी विचारलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी आपण काय करतो, एक्सप्लेन करतो म्हणजे स्पष्टीकरण करतो. एक्सप्रेशन म्हणजे काय? अभिव्यक्ती. आपल्या एक्सप्रेशन चांगले असले पाहिजे, पॉझिटिव्ह असले पाहिजे, म्हणजे आपले अभिव्यक्ती चांगली असणे गरजेचं आहे. एअर म्हणजे काय? कान, त्याला एअर असे म्हणतात. फेदर म्हणजे काय? पीस, त्याला फिदर असे म्हणतात, पीसे. फेन्स म्हणजे काय? लाकडी फळ्यांनी तयार केलेलं कुंपण, त्याला फेन्स म्हणतो. आपण बघा शेतामध्ये किंवा बागेमध्ये बघितलं असेल वेगवेगळे कुंपण लावलेलं असतं, मग त्याला काय म्हणतो, फेन्स असे म्हणतो. फाईट म्हणजे काय? लढाई करणे किंवा मारामारी करणे. आपण करतो बघा घराघरामध्ये कसं करतो, भावाभावामध्ये फाईट होते, सिस्टर सिस्टरमध्ये फाईट होते, हे काय असते? तत्पुरते असते, तेव्हा फाईट म्हणजे मारामारी. फायर म्हणजे आग, सगळ्यांना माहीत असेल. फ्लॅश म्हणजे अचानक पडलेला लख प्रकाश. आपण बघा मोबाईलचं टॉर्च ऑन केलं तर आपण आपला मित्र काय म्हणतो, फ्लॅश पाडू नको रे डोळ्यावर, म्हणजे काय? उजेड पाडू नको, अचानक पडलेला लख प्रकाश. फ्लाईट म्हणजे काय? उडान भरारी, त्याला फ्लाईट म्हणतो. आपण एरोप्लेनमधून काय करतो, उडतो, त्याला आपण काय म्हणतो, फ्लाईट म्हणजे भरारी घेणे. फ्लो म्हणजे प्रवाह किंवा ओघ. पाण्याचा प्रवाह असतो बघा, पाण्याचा प्रवाह नदीमध्ये असतो किंवा वायूचा हवेचा प्रवाह असतो, त्याला फ्लो असे म्हणतात. फूड म्हणजे काय? अन्न किंवा जेवण, त्याला फूड असे म्हणतात. फोर्ट म्हणजे किल्ले, कोट. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले असे काबीज केलेले होते, म्हणजे फोर्ट काबीज केलेले होते. फन म्हणजे काय? मजा. फर्निचर म्हणजे मोठ्या हलत्या येण्यासारखे टेबल खुर्च्या वगैरे सारखे घरातील किंवा काचेतील वस्तू. घरातील जे वस्तू असतील काचेचे किंवा लाकडाचे आणि कोणती असेल ते त्यांना आपण फर्निचर असे म्हणतो. फॅक्ट. फॅक्ट म्हणजे काय? वास्तव्य, सत्य. जी घटना सत्य आहे त्याला फॅक्ट असं म्हणतात, फॅक्च्युअल डेटा म्हणतो. म्हणजे काय? 1920 साली असहयोग आंदोलन गांधीजीने चालू केलेलं होतं, हे काय झालं, फॅक्ट झालं, हे सत्य घटना आहे. तसेच अन्य वेगवेगळ्या गोष्टी सांगता येतील, जसं की न्यूट्रॉन आहे, न्यूट्रॉनचा शोध कोण लावला, चेडविकने लावला, हे काय आहे, एक सत्य आहे. कम्प्युटरचा शोध कोण लावला, चार्ल्स बेबीज यांनी लावला, हे काय, हे एक सत्य घटना आहे. डायनामोचा शोध कोण लावला, हे सगळे काय आहेत, हे सगळ्या सत्य घटना आहेत. मग हे काय झालं, फॅक्ट झाले. नेक्स्ट, फॉल म्हणजे काय? खाली पडणे किंवा कोसळणे. आपण झाडावरून खाली पडतो म्हणजे काय? कोसळतो. फार्मर म्हणजे शेतकरी. फेट म्हणजे सर्व घटनांवरील नियंत्रण ठेवणारी शक्ती, त्याला फेट असं म्हणतो, लक्षात ठेवा फेट. फेवर म्हणजे पसंती किंवा आवड. आपण बघा आपल्याकडं फेवरेट प्लेयर असतो, फेवरेट टीचर असतात, फेवरेट कंट्री असते, फेवरेट ॲक्टर
कॉन्ट्रास्ट म्हणजे काय, ज्याला आपण पसंती दाखवतो आणि ज्याच्यामध्ये आपला रस असेल त्याला फेवर किंवा पसंती असं म्हणतो. फीचर्स म्हणजे विशेष किंवा लक्षणे. आपण एखाद्या दुकानमध्ये गेलो मोबाईलच्या, त्यावेळी आपण काय म्हणतो, आम्हाला एक चांगला मोबाईल दाखवा. मग तो काय करतो, स्पेसिफिकेशन दाखवतो, म्हणजे जे त्यामध्ये कोणकोणते वैशिष्ट्य आहेत ते दाखवतात, त्यांचे फीचर्स तो दाखवण्याचा प्रयत्न करतो. फेस्टिवल म्हणजे सण, सगळ्यांना माहीत असेल दिवाळी असेल, होळी असेल, ईद असेल, हे काय झालं, सण झाले. फिगर म्हणजे अंक आकडा सगळ्यांना माहीत असेल. फिंगर म्हणजे काय, हाताचे बोटं, हे देखील सगळ्यांना माहीत असेल. फिश म्हणजे काय, मासा, दॅट ऑल्सो नो एव्हरी वन. फ्लॅट म्हणजे काय, एका मजल्यावरील अनेक खोल्यांचे घर फ्लॅट असं. आपण बघा पुणे मुंबई किंवा बेंगलोर चेन्नई या मोठमोठ्या सिटीमध्ये गेलो तर त्या ठिकाणी काय असतं, फ्लॅट सिस्टम असते. म्हणजे काय, तिथे जागा जी राहण्यासाठी जागा कमी असते, त्यामुळे काय करतात ते एकावर एक, एकावर एक असे मजले बांधलेले असतात. आणि त्यामध्ये 1 BHK फ्लॅट, 2 BHK फ्लॅट. पण 1 BHK म्हणजे काय, 1 bathroom, किचन, हॉल, हे झालं 1 BHK. असे त्यांनी सिस्टीम अरेंज केलेली असते, त्याला फ्लॅट असे म्हणतो. फ्लड म्हणजे नेहमी कोरड्या असलेल्या जागेवरून पाण्याचा प्रचंड लोट. फ्लड, फ्लड म्हणजे पूर ही म्हणू शकतो किंवा पाण्याचा लोट जाणे असंही म्हणू शकतो. फ्लाय म्हणजे, फ्लाय म्हणजे माशी, किंवा आपण फ्लाय म्हणजे उडणे देखील घेऊ शकतो, माशीही घेऊ शकतो. फुटबॉल म्हणजे मोठा गोलाकार चेंडू, सगळेजण फुटबॉल खेळत असतात. फुटबॉलमध्ये किती प्लेयर असतात, 11 प्लेयर असतात. जसं क्रिकेटमध्ये 11 असतात तसेच फुटबॉलमध्ये 11 असतात. आणि हॉकीमध्ये देखील 11 प्लेयर असतात. फोर्क म्हणजे जेवणाच्या वेळी वापरण्याचा काटा, त्याला फोर्क असं म्हणतात. फ्री वे मोटारीचा रस्ता, त्याला आपण काय म्हणतो, फ्री वे असं म्हणतात. फ्रूट म्हणजे काय, फळ. फंक्शन म्हणजे एखाद्या गोष्टीचा हेतू किंवा कार्यक्रम असेल तर त्याला आपण काय म्हणतो, फंक्शन असेल म्हणतो. होप सगळ्यांना आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.